तर बीड जिल्ह्यातल्या केजमधून काही मनसे कार्यकर्ते राज ठाकरे यांच्या सभेला औरंगाबादकडे रवाना झाले आहेत या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे पोलिसांनी ठिकठिकाणी बॅरिकेटिंग केलं असून या गाड्यांमध्ये काही शस्त्र किंवा इतर साहित्य आहे का हे पोलीस तपासतात औरंगाबादमध्ये होणाऱ्या राज ठाकरे यांच्या सभेला उपस्थित राहण्यासाठी बीड जिल्ह्यातून अशा प्रकारच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या निघायला सज्ज झाल्यात खर औरंगाबाद औरंगाबाद नजीक जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यातून मोठं नियोजन मनसेकडून होताना पाहायला मिळते कारण जालना असेल बीड असेल या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात अशा गाड्या निघत आहेत खरं इथून साधारणतः दीडशे किलोमीटरचं अंतर आहे दोन अडीच तीन तासामध्येच हे अंतर येतं त्यामुळं बारा नंतर निघण्याचा निरोप कार्यकर्त्यांना दिलेला आहे मात्र जाण्यासाठी अशा गाड्या सज्ज करण्यात आल्या आहेत ज्यावरती स्टिकर लावण्यात आले आहेत झेंडे या ठिकाणी लावण्यात आले आणि मनसेचे पदाधिकारी असे जमायला सुरुवात झाले म्हणजे मांजरसुंबा हे ठिकाण आहे बीडपासून एकवीस बा पंचवीस किलोमीटर अंतरावरती जिथे लातूर उस्मानाबाद नगर या ठिकाणाहून येणारे रस्ते जुळतात या ठिकाणी कार्यकर्ते जमायला सुरुवात झाली आणि हे कार्यकर्ते औरंगाबादला पोहोचणार आहेत साधारणतः अडीच तीन तासाचा कालावधी लागतो त्यामुळे बारानंतर नंतर जमण्याचं नियोजन या कार्यकर्त्यांचं आहे मात्र पहिल्यांदाच मागच्या अनेक दिवसानंतर मनसेचे कार्यकर्ते एकत्रित होताना चित्र पाहायला मिळतं यापूर्वी अपवादाने कधीतरी एखाद्या आंदोलनासाठी हे कार्यकर्ते एकत्र यायचे आता मात्र राज ठाकरे यांच्या या हिंदुत्वाच्या धोरणावरती हे कार्यकर्ते कुठंतरी एकत्रित एक येताना चित्र पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मनसेची बीड जिल्ह्यामध्ये जरी मोठी ताकद नसली तरी राज ठाकरे यांच्या सभेला जाण्यासाठी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात एकत्र येत आहेत आणि अशा प्रकारच्या गाड्या लावून सज्ज झाल्यात काही वेळामध्ये या गाड्या औरंगाबादला पोहोचतील आणि या ऐतिहासिक सभेचे साक्षीदार होण्यासाठी हे कार्यकर्ते सज्ज झालेत कॅमेरामॅन पप्पू मोहरकर सह गोविंद शेळके एबीपी माझा भेट एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट